सहिष्णू धोरण मुलांनो सहिष्णू म्हणजे काय बरं साधा सरळ अर्थ म्हणजे आपल्या धर्माबरोबर इतर धर्मांचा देखील आदर करणे मुलांनो आपण जी दहा मूल्य शिकतो त्यातलेच एक मूल्य म्हणजे सहिष्णुता बरोबर ना मुलांना तुम्ही आतापर्यंत शिवाजी महाराजांचा जो इतिहास शिकलात त्यात तुमच्या लक्षात आले असेल की शिवाजी महाराजांना जास्तीत जास्त संघर्ष हा मुस्लिम सत्तेबरोबर करावा लागला होता आदिलशाह सिद्दी मुघल या सर्व सत्ता मुस्लिम होत्या मुलांनो शिवाजी महाराजांना जरी इस्लामी सत्तेबरोबर लढावे लागले असले तरी त्यांनी त्यांच्या धर्माचा कधीही द्वेष अवमान केलेला नाही शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे सहिष्णू होते हे त्यांच्या वागणुकीवरून समजते शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम बांधव होते पण त्यांना आपले प्रजाजन मानूनच वागणूक दिली जात होती शिवाजी महाराजांच्या विश्वासातील काही मुस्लिम सैनिक अफजल खानच्या भेटीच्या वेळेस महाराजांच्या सैन्यातला विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांच्या आरमाराचे महत्वाचे अधिकारी दौलत खान शिवाजी महाराज त्यांच्या मुस्लिम सैन्यासोबत सिद्दी हिलाल हा त्या सैन्यातील सरदार होता शिवाजी महाराजांच्या या धार्मिक सहिष्णू धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्य भाव दाखवून ती मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करावी मुलांनो शिवाजी महाराजांचे नियम धोरणे हे धार्मिक सहिष्णुतेचे होते पण आज त्यांच्याच राज्यात हे नियम धोरणे कुठेतरी हरवलेली आपल्याला दिसतात का विचार करा धर्माच्या जातीच्या नावाखाली लोक आपापसात भांडताना दिसतात शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार यांच्या आधारे समाजात एकोपा निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे मुलांनो समभाव आणि सहिष्णुता लोकांमध्ये रुजवण्यासाठी तुम्ही काही काम करू शकता का गटात चर्चा करा व नियोजन करा